तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपण केलेली आहे, ती म्हणजे आपण रोपांना माती लावलेली आहे. तर माती का लावली आहे? तर पहिली गोष्ट, आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करतो आहे. उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर रोपांना एक पहिला आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम जाणवतो, तो म्हणजे कॉलर रॉट किंवा खोडकीड ज्याला आपण म्हणतो, किंवा खोड जे आहे तर खोडापासून झाड हे मरून जातं. तर हे का होतं? तर याच्यामध्ये एकतर कीड असू शकते, अळी असू शकते, किंवा जास्त प्रमाणात लागलेली हीट असू शकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण माहिती पाहतो आहे झेंडू लागवडीची. सध्याचा आज आहे 29 फेब्रुवारी, म्हणजेच आता मार्च सुरुवातीचा महिना हा लागलेला आहे. आणि अशाच या महिन्यामध्ये आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मागणी असते ती म्हणजे झेंडू फुलांसाठी, खास करून लग्नसराई किंवा इतर कार्यक्रमासाठी झेंडूची मागणी जास्त आपल्याला पाहायला मिळते. मग अशा परिस्थितीमध्येच आपण आज झेंडूची लागवड ही पाहणार आहोत. तर इथे तुम्हाला प्लॉट दिसतो आहे, हा झेंडू लागवड आहे आणि याची लागवड जी आहे ही 5x2 केलेली आहे. जेमतेम 1.5 ते 2 फूट अंतर आपण ठेवलेलं आहे. काही काही ठिकाणी 1.5 ते 2 फुटापर्यंत केलेलं आहे, कारण याचं मोजमाप करून होल घेतलेलं नाही आहे, अंदाजे होल घेतलेलं आहे. पण जो बेड, आपल्या 2 बेडचं अंतर जे आहे, तर हे 5 फूट आपण ठेवलेलं आहे. पलीकडे तुम्ही पाहू शकता की मागे जो प्लॉट आहे हा आपला मिरचीचा प्लॉट आहे, जिथे आपण तलवार ही व्हरायटी केलेली आहे. तर आता झेंडूमध्ये आपण काय काय केलेलं आहे आणि पुढचं नियोजन कसं कसं करणार आहोत, याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असेल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, ही व्हरायटी जी दिसते, तर ही आहे येलो टॉल, जी कल्पतरूची व्हरायटी आहे. आणि हिला जो काही झेंडू लागतो, साधारणतः 40-45 दिवसानंतर याची सुरुवात होते. तर या व्हरायटीमध्ये आपण मिरची आणि झेंडू असे 2 प्लॉट केलेले आहेत. तर याच्यामध्ये जे अंतर आपण ठेवलेलं आहे, साधारण 5x1.5 ते 5x2 या प्रमाणात आपण अंतर ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आता जे काही खत व्यवस्थापन आपण करणार आहोत, तर साधारणतः आणखी 3 दिवसानंतर, लागवड करून 2 दिवस झालेले आहेत, आणखी 3 दिवसानंतर आपण या प्लॉटला जवळजवळ 1:3 किलो 19:19 आणि 1:12:61 अशा प्रमाणात डोस देणार आहोत, ज्याच्यामुळे याचे फुटवे आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील. त्यासोबतच आपण याच्यावर नैसर्गिक खतांचा सुद्धा वापर करणार आहोत. नैसर्गिक खतामध्ये होतं काय, तर पहिली गोष्ट खर्च कमी लागतो आणि दुसरं म्हणजे याच्यातून उत्पन्न चांगलं मिळतं, किंवा जो काही रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो चांगला मिळतो. म्हणजे याच्यावर कोणत्या फंगसचा अटॅक लवकर होत नाही, बुरशीचं काही दिसत नाही. त्यासोबतच मावा, तुडतुडे, थ्रिप्स जे असतील, तर यांचा परिणामसुद्धा खूप कमी असतो. त्यामुळं नैसर्गिक खतांचा वापर आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त करणार आहोत, तसेच याचा रिझल्टही तुम्हाला नंतर दिसणारच आहे. तर एकंदरीत आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये फक्त महत्त्वाचा जो डोस आहे त्याच्यामध्ये 1:19:19:12:61 हे घेणार आहोत. त्याच्यानंतर काही इतर कीड किंवा माव वगैरे जर लागलंच, तर याच्यामध्ये आपण नीम ऑइल 1,00,000 PPM याचा वापर करणार आहोत, किंवा ताक आणि गोमूत्र याचा वापर आपण याच्यासाठी करणार आहोत. तर एकंदरीत जर पाहिलं, तर साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये आपलं याचं उत्पादन चालू होतं. रेट जो आहे, रेट सर्वसाधारण 20 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला मिळू शकतो. पण एक समजून घ्या की फुल शेतीमध्ये आपल्याला प्रत्येक फुलाला रेट मिळतोच असं नाही, त्यामुळं झेंडू एक आपल्याला दुसरं साधन किंवा दुसरं पीक म्हणून किंवा जोड पीक म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर याच्यामधून खूपच जास्त उत्पन्न किंवा 1 एकरी 5 लाख रुपये 6 लाख रुपये असं उत्पादन आपण अपेक्षित धरून चाललेलो नाही आहे. किमान आपला जो खर्च आहे, ज्याच्यामध्ये आपण 20-25 हजार रुपये जो खर्च असेल, किमान त्याच्या 1.5 किंवा 2 पट जरी आपल्याला इन्कम याच्यामधून मिळाला, तरी अपेक्षित इतकं इन्कम आपल्याला मिळतो आहे. तर एकंदरीत हा आपला हे पहिला प्रयोग असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करतो आहे, आणि ते पण भर उन्हाळ्यामध्ये. त्यामुळं रेट पुढे काय मिळतो आहे, कसा मिळतो आहे, त्याच्यासोबत याच्यामध्ये आणखी काय काय अनुभव आपल्याला जाणवत आहेत, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपण केलेली आहे, ती म्हणजे आपण रोपांना माती लावलेली आहे. तर माती का लावली आहे? तर पहिली गोष्ट, आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करतो आहे. उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर रोपांना एक पहिला आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम जाणवतो, तो म्हणजे कॉलर रॉट किंवा खोडकीड ज्याला आपण म्हणतो, किंवा खोड जे आहे तर खोडापासून झाड हे मरून जातं. तर हे का होतं? तर याच्यामध्ये एकतर कीड असू शकते, अळी असू शकते, किंवा जास्त प्रमाणात लागलेली हीट असू शकते. तर हीट लागू नये, त्यासोबत इतर कीड त्याच्या खोडावर अटॅक करू नये, याच्यासाठी आपण रोपांच्या चारही बाजूने माती टाकलेली आहे, की ज्यामुळे आपलं झाड पण सुरक्षित राहील, वारं जरी आलं तरी तुटणार नाही, आणि कोणतीही कीड किंवा अळी त्याच्यामध्ये अटॅक करणार नाही, आणि आपलं झाड किंवा झाडाचं नुकसान होणार नाही. तर या ठिकाणी हे जुगाड आपण नक्की केलेलं आहे. तर हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, आणखी काही माहिती पाहिजे असेल झेंडू लागवडीविषयी, तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचा प्रश्न मांडा, त्यावर आपण नक्कीच संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही जर अजून केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला
अपडेट मिळते राहील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.